नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्त बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यावर कारवाई करा, खासदार राजू शेट्टींची मागणी. मराठी साहित्य संमेलनात भाजपचा हस्तक्षेप, पुण्यात राष्ट्रवादीची निदर्शने. प्रकटलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर रामदास आठवले नाराज. आणि पिंपरी चिंचवडमध्ये उड्डाणपुलाला धडकून ट्रक पलटली, अपघातामुळे झाली मोठी वाहतूक कोंडी. आता बातम्या सविस्तराने. महाराष्ट्रातील साखर कारखाने सुरू होऊन 70 ते 80 दिवस उलटूनही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना FRP देण्यात आला नाही, अशा कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी खासदार राजू शेट्टींनी केली आहे. आज पुण्यात झालेल्या साखर आयुक्तांच्या बैठकीत 40% FRP शेतकऱ्यांना देण्यात आल्याचं साखर आयुक्ताकडून सांगण्यात आलं. मात्र या आकडेवारी फसवी असल्याचं राजू शेट्टींनी स्पष्ट केलंय. आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून FRP लवकर भेटावे यासाठी अनेक आंदोलन करून सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल सरकारकडून घेण्यात आली नाही, तर FRP रक्कम घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय. भारतातल्या एकाही साखर कारखान्यानं केंद्र सरकारनं ठरवून दिलेली FRP शेतकऱ्यांना दिलेली नाही. साखर आयुक्तांनी सांगितलं जवळपास 40% FRP दिलेली आहे, 60% थकबाकी आहे, परंतु ही सगळी आकडेवारी फसवी आहे. आम्हाला टक्केवारीत रस नाही, तर शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत ही अडचण आहे. अशा परिस्थितीमध्ये या साखर कारखान्यांच्या विरोधात आम्ही वारंवार तक्रारी केल्या, मोर्चे काढले, आंदोलनं केली. साखर आयुक्त कार्यालयाने सुद्धा त्यांना नोटिसा दिल्यास परिपत्रकं काढली, त्या ती परिपत्रकं या कारखानदारांनी केराच्या टोपलीत टाकली. त्यामुळं हे सगळे साखर कारखाने ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 तरतुदीनुसार कारवाईस पात्र आहेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मराठी साहित्य संमेलनात भाजपने हस्तक्षेप केल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र साहित्य परिषदेसमोर आंदोलन केलंय. यावेळी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. यवतमाळमधील अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्यात आलं. हे निमंत्रण राज्यमंत्री मदन येरावार यांच्या दबावापोटी रद्द करण्यात आल्याचा आरोप मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्षांनी केला होता. याचाच धागा पकडत आज राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलंय. हे भाजप सरकार संमेलनाच्या आर्थिक नाड्या आवळण्याचं काम करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. साहित्य संमेलनामध्ये कुठल्याही राजकीय विचारांनी किंवा राजकीय प्रवृत्तींनी हस्तक्षेप करू नये असं आमचं म्हणणं होतं. त्यामुळं साहित्य संमेलन पार पडेस्तोपर्यंत आम्ही आमच्या राजकीय पक्षाच्या वतीने कुठलंही आंदोलन किंवा त्याच्यावर कुठलीही वाच्यता केली नाही. परंतु काल ज्यावेळी असं TV चॅनल्सवरती बोलण्यात आलं, आमच्या ते ऐकण्यात आलं की या ठिकाणी जे भाजपचे पालकमंत्री आहेत यवतमाळचे, त्यांनी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी नयनतारा सहगल यांचं तुम्ही निमंत्रण रद्द करा, अन्यथा तुमची आर्थिक कोंडीसुद्धा करू, आर्थिक नाड्या आवळू असा दबाव त्या ठिकाणी साहित्य संमेलनाच्या सगळ्या आयोजकांवर आणला. आणि त्याच्यामुळं मग ही झुंडशाही, ही दडपशाही, ही भाजपची दादागिरी कुठल्या दिशेला चालली आहे एवढंही साधं त्यांना कळत नाही की काही क्षेत्र ही राजकारणाच्या पलीकडची असतात. राजकारण सर्वच ठिकाणी करायचं नसतं. साहित्य, कला, क्रीडा हे जे आहे ह्या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेचे भाग आहेत. यावेळी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसेल तर आमच्या कार्यकर्त्यांना मंत्रिपद देऊन शपथविधी उरकून घ्यावा. सत्तेचा कार्यकाळ संपायला 10 महिने राहिल्याने रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले पुरते वैतागले. तुमचा निर्णय होत नसेल तर आम्हाला एक मंत्रिपद देण्याचं आश्वासन आता पूर्ण करा, अशी मागणी आठवलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आठवले आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. महायुती झाल्यास RPIला 2 आणि शिवसेना युतीत नसेल तर 4 जागा द्याव्यात. दलित समाजाची लोकसंख्या वाढल्याने 2.5% आमचं आणि OBCचंही 10% आरक्षण वाढवण्याची मागणी करणार असल्याचं आठवले म्हणाले. देशात लोकशाही असल्याने प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, त्यामुळे साहित्य संमेलनात सरकारविरोधात बोलू पाहणाऱ्या लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करणं हे अयोग्य असल्याचं आणि चंद्रशेखर आझाद यांना भाषण करू न देण्याचा निर्णय हा चुकीचा असल्याचं म्हणत आठवलेंनी सरकारला घर जाहीर दिलाय. पिंपरी चिंचवड शहरात उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून ट्रक पलटी झालाय. ही घटना आज निगडीमधील पवळे उड्डाणपूल येथे घडली आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेला नाही, मात्र या अपघातामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली आहे.
मालवाहतूक ट्रक पुण्याहून निगडीच्या दिशेने जात होता. पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास निगडीमधील पवळे उड्डाण पुलावरून जात असताना उड्डाण पुलाच्या सुरुवातीला चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलाच्या कठड्याला धडकलाय. ट्रकचा वेग जास्त असल्याने ट्रक उलटून दुसऱ्या लेनमध्ये पडलाय. त्यामुळे निगडीहून पिंपरीच्या दिशेने जाणारी पुलाची एक लेन वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. ट्रक बाजूला करण्यात काही अडचणी येत आहेत. वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण ईश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. चालत्या कारला आग लागून या आगीमध्ये कार जळून खाक झाली आहे. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पुणे सातारा रस्त्यावर हॉटेल पंचमीसमोर ही घटना घडली आहे. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही झाली. दरम्यान अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली आहे. परिसरात दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये सराईत गुन्हेगार निलेश उर्फ निल्या वाडकरचा खून झाला असून या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दोन गटांमध्ये झालेल्या या तुंबळ हाणामारीत अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. चॉकलेट सुन्याच्या गटातील एकाने निलेश वाडकर आणि त्याच्या दोन साथीदारांवर कोयत्याने सपासप वार केले. रक्तबंबाळ झालेल्या निल्याला जवळील रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यामध्ये अन्य दोन गंभीर जखमी आहेत. दत्तवाडी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. निलेश वाडकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून एरवडा कारागृहाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तो आरोपी होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर नुकताच तो जामिनावर सुटला होता. दरम्यान हा राडा दोन गटांमध्ये झालाय. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी एका तरुणीला चक्क आपले हॅट घालत IPS बनवून टाकलंय. औचित्य होतं पिंपरी चिंचवडमधील मोरिया युथ फेस्टिवलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं.
एका महाविद्यालयीन तरुणीने भविष्यात IPS होण्याची इच्छा व्यक्त करत नांगरे पाटील यांच्याशी हस्तांदोलन करण्याचा हट्ट धरला. त्यावेळी तिला व्यासपीठावर बोलावत नांगरे पाटील यांनी तिचं कौतुक करत मनोबल वाढवलं. दरम्यान याच ठिकाणी विश्वास नांगरे पाटील यांनी फमू शिंदे यांची एक कविता सादर करत पोलिसांच्या सद्य परिस्थितीचं दर्शन घडवलं आणि उपस्थितांची दाद मिळवली. पोलीस म्हणजे रोजंदारीवरचा वेडबिगार आहे असं मत यावेळी नांगरे पाटील यांनी व्यक्त केलं. तो ही माणूस असतो जाणत नाही कुणी ज्याचे असावे ऋणी, तोच शिवाशापाचा धनी. आपलं मानत नाही लोक, धर्मगुरु देखील उगारतात उगाचच फोक. सिनेमे काळासारखे हात धुवून मागे, बातम्या विणत बसतात बदनामीचे धागे. तो न्यायालयाचा नावडता सरकारी पक्षाचा पडदा वाऱ्यावर सोडून दिलेला तो एक पतंग. त्यानं डॉक्टर असावं, वकील असावं, मुत्सुद्धी असावं, शिक्षक असावं, सैनिक असावं, बरंच काही, मात्र जेवढ्याच तेवढा त्याचा पगार. पोलीस म्हणजे रोजंदारीचा वेट बिगार. पुण्यातील बिबेवाडी येथील ओमकार नगर येथे मसाला तयार करणाऱ्या कारखान्याला आग लागली आहे. या आगीत कारखान्यातील साहित्य जळून खाक झाले. ही घटना आज सकाळी 7:30 सुमारास घडली आहे. गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येते. अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ओंकार नगर येथे मसाला बनवणाऱ्या कारखान्यात सकाळी 7:30 सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत मसाला तयार करण्याच्या मशिनरी जळून गेल्या आहेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. FRP थकवणाऱ्या कारखान्यावर कारवाई करा, खासदार राजू शेट्टींची मागणी. मराठी साहित्य संमेलनात भाजपचा हस्तक्षेप, पुण्यात राष्ट्रवादीची निदर्शने. रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर रामदास आठवले नाराज. आणि पिंपरी चिंचवडमध्ये उड्डाणपुलाला धडकून ट्रक पलटली, अपघातामुळे झाली मोठी वाहतूक कोंडी. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.